भाई साहब, तिथे काहीतरी ऍक्सिडेंट झाला आहे की आय थिंक गाडीमध्ये आग लागली तिथे. तुम्ही बघू शकता की हा जो तुम्ही बघताय हा मेन एक्सप्रेस हायवे आहे आणि तो जो स्मॉल आहे तो छोटा तो ओल्ड आहे. आणि इकडे जर तुम्ही बघू शकता, आता आम्हाला थोडा उशीर झाला आहे बट तुम्हाला जर रेस दिसत असतील तर आता सनसेट तर भेटला नाही आहे अनफॉर्च्युनेटली. ते क्लाउड असल्यामुळे सनसेट आम्हाला बघायला भेटला नाही आहे बट हा जो व्ह्यू आहे खूप छान आहे. सो वी आर लकी, शेवटी आम्हाला बघायला भेटला आहे. तुम्ही बघू शकता की तो सनसेट आहे. जसं की तुम्हाला म्हटलं होतं मी मागे की ते क्लाऊडमुळे दिसत नव्हतं, क्लाऊडच्या बॅक साईडला गेलो होतो ते, बट तुम्ही बघू शकता खूप छान दिसतोय. पिंकिश पिंक नाईस, हा व्ह्यू खूप भारी वाटतो. म्हणजे तुम्ही एकदा व्हिजिट करायलाच पाहिजे इथे सनसेट कॅफे. जर तुम्ही ओल्ड मुंबई थ्रू जर ओल्ड मुंबई पुणे हायवे थ्रू जर तुम्ही जात असणार मुंबईला किंवा पुण्याला येत असणार तर हा लेफ्ट साईडला पुण्या मुंबईकडे जाताना लेफ्ट साईडलाच आहे. तुम्ही गुगल मॅपने येऊ शकता, म्हणजे तुम्हाला काही लक्षात नाही राहणार. तो ॲक्च्युली घाटात आहे आणि आपण तिथे लक्ष नसतं मोस्टली आपल्या लेफ्ट साईडला राईट साईडला. अरे भाई साहब, तिथे काहीतरी ॲक्सिडेंट झाला आहे. जस्ट आता तुम्ही बघू शकता की आय थिंक गाडीमध्ये आग लागली तिथे. डोंट नो काय झालं आहे, ॲक्सिडेंट झाला आहे की कसं काय अचानक आग लागली. आय होप कुणाला काही झालं नसणार. तिथे तुम्ही बघू शकतात की ती ओमनी आहे आणि ओमनीला आग लागली. आय थिंक सिलेंडर असेल त्या ओमनीमध्ये आणि ही नॉन ऑथराइज असू शकते. मे बी टेस्टिंग वगैरे केलेलं नसतं त्यामुळे त्या सिलेंडरला आग लागू शकते. मोस्टली इन्सिडेंट ओमनी वगैरेमध्येच होतात. कॅमेरात दिसतंय, आय डोंट नो क्लिअर. तुम्ही बघू शकता पोलीस अँड अग्निशामक दल पोचले आहेत. तर नाव एव्हरीथिंग इज इन कंट्रोल, थँक गॉड. कोणाला काही झालं नाही.
हाँ हाँ है ओल्ड ओल्ड मुंबई पुणे हायवे ओके आणि लोणावळ्याकडनं येताना लेफ्ट साइडला सनसेट कॅफे आहे तुम्ही बघू शकता नाईट व्ह्यू कसा आहे याचा तर अशा पद्धतीने आम्ही सॅटरडे ची इव्हिनिंग इथे स्पेंड केलेली आहे आम्ही हा सनसेट कॅफे बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं म्हणून ठरवलं एक्सप्लोर करूया आणि तुम्हाला पण दाखवूया की नेमकं आहे इथे काय सो मी सांगितल्याप्रमाणे लोणावळा खंडाळ्याच्या रस्त्यावर येतं हे ओल्ड मुंबईच्या हायवेवरती आहे सो याचं टायमिंग असतं सकाळी 10 ते रात्री 10 म्हणजे जर तुम्ही लोणावळ्याला रात्रीचे ड्रायव्हिंग किंवा राईड करायला येणार असाल तर तुम्ही इकडे येऊन इथल्या फूडचा आनंद वगैरे घेऊ शकता त्यानंतर इथलं ॲम्बियन्स तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे खूप असं चिल आउट आहे आणि असं वाटतं एकदम रिलॅक्सिंग वगैरे तर इथून व्ह्यू वगैरे एकदम छान आहे तुम्ही तुमची इव्हिनिंगची कॉफी एन्जॉय करू शकता विथ दिस खंडाळा घाटचा व्ह्यू सो याच्यापेक्षा अजून छान काय पाहिजे सो बेसिक आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ओके ओके होता इथलं फूड जे आहे त्याला मी 6 out of 10 देते कारण की जे प्राईस आहे त्याच्या अकॉर्डिंग मला थोडी क्वांटिटी कमी वाटली म्हणजे आम्ही पिझ्झा घेतला होता पण तो खूप स्मॉल साईजमध्ये होता त्याला चीज आणि टॉपिंग्स पण फार कमी होतं आणि दुसरी गोष्ट इथे सेल्फ सर्व्हिस आहे टेबल सर्व्हिस मिळत नाही सो तुम्हाला तुमचं फूड किचनच्या त्या याच्यामधून घ्यावं लागतं टेबलवरून आपल्या टेबलवरती पण इकडे थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणजे आमचं जिओ सिम आहे पण याला इथे नेटवर्क अजिबात चालत नाही म्हणजे इथे ऑनलाईन पेमेंट आपण करू शकत नाही सो इफ पॉसिबल प्लीज कॅश कॅरी करा कारण यांच्याकडे कार्ड पेमेंटचा पण ऑप्शन नाही आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आवडला असेल तर लाईक आणि शेअर पण करा आणि कमेंट करा जर तुम्ही कधी आला असाल किंवा तुमचा कधी प्लॅन असेल इथे येण्याचा तर आणि ओके चलो सी यू देन बाय बाय